सगळीकडे सगळं धुकं पसरलं आहे, म्हणजे आता 7:30 वाजले तरी पण एवढं धुकं आहे. हे सगळे फिरताना जे दिसतात ना, हे सगळे चतुर आहेत, भरपूर आहेत. आता वाजलेले सकाळचे 9:15. ऊन बघा किती पडलंय, खूप गरम होतंय. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 9:15. सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदात आणि मस्त जाऊ दे आणि सगळ्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. तर आजच्या ब्लॉगला तर ऑलरेडी सुरुवात केलेली आहे, मी तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू वगैरे दाखवला. हां बबडी, काय बाळ. सो चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघूया, आज आम्ही जाणार आहे माझ्या मामाच्या मुलीकडे. तर ती पण इथेच पालीमध्ये राहते, 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती. तर तिला भेटायला जाणार आहे आम्ही. तर तुम्ही पण आमच्यासोबत असणारच आहात. तर बघूया आज आम्ही तिच्याकडे काय. आज नाश्त्याला आहे समोसा, मिरची, गोड चटणी आणि हा गुंडू, आमचा गुंडू. सो आता आम्ही निघालोय, म्हणजे आमच्या बहिणीकडे चाललोय. मी जसं तुम्हाला सकाळी सांगितलं की आमच्या मामाच्या मुलीकडे, तर आता आम्ही निघतो. इथेच राहते ती जवळपास. तर निघाले सगळे असे एकदम मस्त रेडी झाले. चला मग थोड्याच वेळामध्ये भेटतो आम्ही. चला चला चला, माझ्याकडे माझा हात पकड. ऊन पण खूप आहे ना. हळू उतर, त्याला तर घाई बघ ना किती. थांब बाबडी, थांब थांब, उभा राह उभा राह. चल चल चल, मी येते नीट. चाल, ऊन बघा किती. ऊन बघा किती. रिक्षा पण एवढा लांब उभ्या आहेत, पोरांना घेऊन जायचं म्हणजे मुश्किल आहे. हा पालीचा मार्केट आहे. पाली म्हणजे रत्नागिरीची पाली. रिक्षा
कुठे चालला? तो बघ साई बघ साई बघ तो इथे राहते ती. चला झाला तो आता वर्षाचा. माऊ माऊ हा बघ हा आमचा साई. हाय ओळखतोस? कशाला पूजा करायला? ही आहे ती माझ्या मामाची मुलगी. हाय इकडे बघ माऊ. शर्मी कोण आहे रे तो? आणि देवांग दादा कुठे आहे? देवांग काढ टोपी. चला माऊ आले आले खाऊ. दादा तुझा सो असं आहे यांचं घर. हे आहे तुळशी वृंदावन आणि बाहेरचं अंगण आहे. कसं आहे का तुमचं देवघर? हो हा तुमचा बेडरूम का? देवरूम. ही पाठची पडवी आहे. आज जेवणामध्ये आहे लापसी, फेण्या, बुरड्या, सफेद वाटाण्याची भाजी, पडवळची भाजी, डाळ, भात, पुरी. असं जेवण बनवलंय आम्हाला. सफेद वाटाणा ना त्याला मम्मम पाहिजे. आणि हा सगळा शर्वी जवळलाय. तुझं का हे हे हा सगळ्या फेण्या कुस्करून टाकलेत त्या साई. हाय किती वेळ हाय घालशील? त्यांचा बाहेरचा परिसर खूप मस्त आहे. हे आहे आंब्याचं झाड आणि समोर हे फणसाचं. आणि हे आहे ते चिक्कूचे. बघा चिक्कू लागले झाडाला. देवांगने पिपिकची चप्पल घातले. विनीता शर्वील नाचतोय बघ. ढिंचिक 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 ढिंच देवांग नाचतोय ना शर्वील बघ. नाचा नाचा. तो आता आमचं जेवण वगैरे झालं. फक्त हे बघ जेवायचे थोडं. आणि हा बोल हा ए देवांग इकडे ये. आणि आता आम्ही थोडीशी रेस्ट करतो आणि मग थोड्या वेळाने निघू आम्ही घरी जायला ना. देव शर्वील शर्वील ए आता वाजलेले आहेत पावणे सहा. आणि आता आम्ही निघायची तयारी. तुला वाटतंय हा ते घडेल एक मिनिट 5 मिनिट पुढे आहे हो का? सो आता साई साई येतोय ना आमच्या बरोबर. होय ना चला मग तयारी कर. काय चाललंय बघ सगळ्या साईच्या दसऱ्या. इथे आता आमच्यासाठी चहा बनते.
कपडे मी आणलेत ग एक्स्ट्रा. काय चाललंय का तुमच्या घरी? मग काय करून टाकलंय? हा त्यांचा हॉल आहे. चल चल बाय. हो ना, एवढं जवळ असून जात नाही. हा सो आता आम्ही निघालोय घरी जायला. देवांग थाम. ए साई नाही बोलायचं, दादा बोलायचं. बबडी साई नाही बोलायचं, दादा बोलायचं. काय बोलणार? आता आम्ही आलो घरी. सहा वाजले असतील तर जवळच राहते ती, पण आम्ही ऑटोने गेलेलो कारण लहान पोरं आहेत तर रोड वगैरे क्रॉस करायला प्रॉब्लेम, हातात सामान वगैरे पण होतं. सो आता फ्रेश होतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये. आले आला यांचा गोंधळ चालू. आता कधी येशील ताई? आता आमच्याकडे या ठाण्याला. आज थोडस दारू आहे. काय रे पोरग्याला सांगतोस 5-10 मिनिटात येतो. आम्ही 15-20 मिनिटं झाले उभे चप्पल घालून. जेवण जिरलं असेल वाट बघून. लय मस्ती करे मग तुमची. हीच हीच ती बसलेली खुर्चीवर पोचलो. मेसेज करा. बाय शर्वीलाच म्हणते. शर्वीलाच बाय साई. सो आता जो जेवण वगैरे झालं आणि साई सुद्धा त्याच्या घरी गेला. तर तुम्ही बघितलंस तर आमचा भाव आलेला त्याला घ्यायला, म्हणजे त्याचं त्याचे पप्पा. आणि आता मी पण हा ब्लॉग आता इथेच एंड करते. हा बबडी हा इथेच एंड करते. काय बबडी बाबा जा घेऊन ये, जा त्याला जा घेऊन ये. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बोलते मग बाय. गुड नाईट.